अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक व्यापाऱ्यास आपले कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे। त्याच अनुषंगाने जामनेर शहरात नगर परिषदेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच आनंदनगर येथे कोरोना तपासणीचे कॅम्प घेण्यात आले होते। या कॅम्पमध्ये जामनेर शहरातील व्यापाऱ्यांच्या आरटीपीसीआरच्या टेस्ट करण्यात आल्या असून या टेस्टचे रिपोर्ट व्यापाऱ्यांना 3 दिवसानंतर मिळणार आहेत। नमस्कार, आता आपण जामनेरमधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आलेलो आहोत। येथे आज नगरपालिकेकडून प्रत्येक व्यापाऱ्याची कोरोना चाचणी केली जात आहे व ही कोरोना चाचणी मोफत केली जात आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। 5 एप्रिल 2021 लॉकडाऊनच्या आदेशानुसार जे इसेन्शियल दुकानं आहेत त्यांना परवानगी आहे, पण ते इसेन्शियल दुकानं धारकांना त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करून निगेटिव्ह रिपोर्ट व्यवसाय करताना सोबत बाळगणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आणि त्याच दृष्टीने व्यापाऱ्यांची सोय व्हावी यासाठी नगरपालिकेमार्फत आज जळगाव रोड मार्केट कमिटी परिसरातील जे दुकानदार आहेत त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहेत। आता जवळपास 100 आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत। आता नगरपालिकेचं नियोजन असं आहे की प्रत्येक शॉपिंगमध्ये जाऊन दुकानदारांची आरटीपीसीआर टेस्ट करायच्या आहेत, तर दुकानदारांनी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी आणि जे निगेटिव्ह रिपोर्टचा जो रिपोर्ट आहे तो सोबत बाळगावा, जेणेकरून त्यांना लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्यांचा व्यवसाय सुरळीतपणे करता येईल। आज सकाळपासून मार्केट कमिटीला तपासणी आरटीपीसीआरची केलेली आहे, त्या माध्यमातून 70 ते 75 पर्यंत आपण चेकिंग केलेले आहेत आतापर्यंत। आणि सर्व व्यापारी लोकांनी या माध्यमातून एकच संदेश आहे की सर्वांनी जर चेकिंग आता करून घेतली तर येणाऱ्या सर्व गिराईक कस्टमर जे असतात आपल्याकडे त्यांच्यामार्फत येणाऱ्या सर्व संसर्गजन्य जो आजार आपण पसरतो आहे त्याला आपण आळा घालू शकतो। त्यासाठी आधी मार्केट कमिटी व्यवसाय करणाऱ्या सर्व लोकांनी चेकिंग करून घेणे महत्त्वाचे आहे। त्या पद्धतीने आपल्या शहरामध्ये आजपर्यंत जी तपासणी झालेली आहे त्या माध्यमातून गावाबाहेरून येणाऱ्या लोकांसाठी संरक्षण म्हणून आपण ही तपासणी चालू केलेली आहे, जेणेकरून मार्केट कमिटीला व्यवहारातून जे लोक आपल्यापर्यंत पोहोचतात त्यांना त्याचं व्यवस्थितरित्या संरक्षण मिळावं म्हणून सर्व मार्केट कमिटीला पडत एक वेळा विनंती आहे की सर्वांनी तपासणी करून घ्यावी। तर आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे व आत्तापर्यंत एकूण 70 व्यापाऱ्यांची टेस्ट करण्यात आलेली व आरटीपीसीआर ही टेस्ट करण्यात येत आहे असे त्यांनी आपणास सांगितलेले आहे। व प्रत्येक व्यापाऱ्याला कोरोना निगेटिव्हचं सर्टिफिकेट आपल्यासोबत ठेवणं हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे असे देखील त्यांनी आपणास सांगितलेलं आहे। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।